हॅलो डिअर स्टुडंट आज आपण तुमचा सेकंड युनिटमधला जो काही शेवटचा चॅप्टर आहे त्याचं नाव आहे नाव आहे ना वर्ल्ड हेरिटेज त्याचं वॉर्मिंग अप म्हणजे थोडासा चॅप्टरच्या पूर्वीचा जो काही व्यायाम असतो हलकासा तो आपण घेणार आहोत म्हणजे ज्यामुळे काय होईल तुमच्या ब्रेनला अचानकपणे स्ट्रेस नाही पडणार आणि तुम्ही व्यवस्थितपणे जे काही क्वेश्चन्स असतील ते सॉल्व्ह करू शकाल त्यामध्ये काही गप्पा सुद्धा आपण मारणार आहोत दॅट इज चिटचॅट चिटचॅट म्हणजे काय तर थोडक्यामध्ये आपण गप्पा सुद्धा मारणार आहोत ओके तर यामध्ये लक्षात घ्या आय कॅन टॉक अबाउट द वर्ड पहिला क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो म्हणजे काय आय कॅन टॉक अबाउट द वर्ड म्हणजे मी जगाबद्दल बोलू शकतो तर आपण जगाबद्दल काय काय का, बोलू शकतो तर आपण बरीचशी माहिती आपल्याला ठाऊक असते म्हणजे काही माहिती ठाऊक असते काही ठाऊक नसते तर त्या सर्व गोष्टीची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत ओके तर तुम्हाला काय करायचं आहे दिस इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी सो यू हॅव टू डू दिस ॲक्टिव्हिटी इन ग्रुप आता ही ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे सो तुम्हाला ही तुमच्या ग्रुपमध्ये करावी लागेल ॲक्टिव्हिटी काय आहे थोडक्यात लक्षात घ्या फॉर्म ग्रुप्स ऑफ सिक्स टू एट स्टुडंट्स ईच फ्रॉम शूड इच ग्रुप शूड सिलेक्ट एनी वन कॉन्टिनंट अँड शेअर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अबाउट ईच तर तुम्हाला कमीत कमी सहा ते आठ ग्रुप बनवायचे आहेत मग ग्रुप बनवल्यानंतर पुढे काय करायचं तर, का तर लक्षात घ्या प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा कॉन्टिनेंट काय करायला हवा सिलेक्ट करायला हवं कॉन्टिनेंट म्हणजे काय तर खंड ज्याला आपण म्हणतो तो, तो सिलेक्ट करायला हवा आणि यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही त्या ठिकाणी एक्सप्रेस करायला हवी मांडायला हवी ओके तर पहिल्यांदा इम्पॉर्टंट सिटीज आता जर आपण जगभराचा विचार केला तर जगभरामध्ये बऱ्याचशा इम्पॉर्टंट सिटीज आहेत लाईक लंडन पॅरिस जयपूर एक्सेट्रा त्यानंतर नेक्स्ट आहे साईट सिंग प्लेसेस ऑफ टुरिस्ट इंटरेस्ट मग जे काही टुरिस्ट असतात पर्यटक असतात त्यांच्या आवडीच्या साईट सिंग प्लेसेस कोणत्या कोणत्या आहेत मग आपल्या आपण जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये काय काय आहे लक्षात घ्या पुणे मुंबई हैदराबाद कोलकाता एक्सेट्रा मग त्यानंतर नेक्स्ट आहे फूड स्पेशालिटी क्यूझिन तर त्या ठिकाणची फेवरेट अशी त्या ठिकाणची स्पेशालिटी फूडची कोणती आहे तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे फूड स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते इडली डोसा पुरणपोळी रसगुल्ला तर अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रत्येक भागानुसार प्रत्येक प्रांतानुसार आपल्याला वेगवेगळे डिश फेमस असलेला पाहायला मिळतात त्यानंतर व्हॉट अबाउट वाईल्ड लाईफ वाईल्ड लाईफ म्हणजे काय तर ज्याला आपण जंगली जानवर म्हणतो जनावरे म्हणतो तर त्यांच्याबद्दल काय ओपिनियन असेल ते कोणते कोणते असतात तर भारतामध्ये टायगर लॉयन रिनॉज एक्सेट्रा आढळतात त्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ रिजन ता� अँड व्हेजिटेशन तर वेगवेगळ्या प्रकारचे कोणत्या पद्धतीचे ट्रीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात दॅट इज एवरग्रीन स्क्रब असेल ओक असेल पाईन असेल तर हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर लास्टली आपल्याला विचारण्यात आलेलं आहे अबाउट ह्युमन लाईफ मग मानवी जीवन कशा पद्धतीचं आहे जर आपण भारतामध्ये पाहिलं तर भारतामध्ये लक्षात घ्या बिलव्ज इन ट्रॅडिशन अँड कस्टम ज्या काही रूढी परंपरा आहेत त्यामध्ये विश्वास ठेवणारे लोक सुपरस्टिशियन्स लोक या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर नेक्स्ट the आता तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या नाव इच ग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द प्रिव्हियसली फॉर्म ग्रुप शुड नरेट द इन्फॉर्मेशन टू द क्लास प्रॉपर आता प्रत्येक ग्रुपमधला एखादा रिप्रेझेंटेटिव्ह काय करेल तर छान अशी अट्रॅक्टिव्ह सेंटेन्स यूज करेल आणि वर्गामध्ये सर्वांना वेगवेगळ्या जगातल्या हे हेरिटेज बद्दल काय करेल माहिती देईल ओके तर तुम्हाला समजलं असावं पहिला प्रश्न तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या क्वेश्चन नंबर सेकंड प्रिपेअर अ ट्रॅव्हल ट्रॅव्हल ब्रोकर ऑर लीट ऑफ युअर नेटिव्ह प्लेस ऑर एनी टाउन हिस्टॉरिकल प्लेस हिल स्टेशन टू अट्रॅक्ट टुरिस्ट द बी फॉल पॉइंट्स बिल आता या ठिकाणी आपल्याला काही पॉइंट्स देण्यात आलेले आहेत तर त्या पॉइंट्सच्या आधारे आपल्याला एक एखादा ट्रॅव्हल ब्रोकर काढायचा आहे ब्रोचर काढायचा आहे किंवा मग त्या ठिकाणी आपल्याला काय आपले आवडती जे काही नेटिव्ह प्लेस असेल तर त्या नेटिव्ह ठिकाणी काय करू शकतो तर त्याचं सुद्धा या ठिकाणी आपण ट्रॅव्हल एजन्सी ज्या पद्धतीने लिफलेट काढतात त्या पद्धतीने आपल्याला काढण्यास सांगण्यात आलेलं आहे तर चला सुरुवात करूया आपण आजच्या भागाला आता यामध्ये लक्षात घ्या वन मिनिट ओके तर यामध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी कसं जायचं ट्रॅव्हल कशा पद्धतीने करू शकतो आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी काय काय अवेलेबल आहे हे विचारण्यात आलेलं आहे त्यानंतर त्या ठिकाणी जर आपण गेलो त्या ठिकाणाला भेट दिलं तर त्या ठिकाणी पाहण्यासारखी कोणती पाच वेगवेगळी वे, 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 अट्रॅक्टिव्ह स्थळ आहे त्यानंतर त्याचे स्पेशल फीचर्स काय असतील बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे ओके लेट्स स्टार्ट पहिल्यांदा लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्याला विचारण्यात आलेलं आहे दॅट इज नियरेस्ट रेल्वे स्टेशन मुंबई सेंट्रल आपण मुंबई या ठिकाणचं हा लिफलेट बनवतोय हे सुरुवातीला लक्षात घ्या कारण मुंबई काय असते तर स्वप्नांची दुनिया असते लोकांची तर मुंबईला जाण्यासाठी बरेचसे लोक म्हणजे त्या ठिकाणी जॉब मिळवण्यासाठी काम करण्यासाठी तळमळत असतात कारण मुंबईला स्वप्नांचं शहर म्हणलं जातं तर मुंबई बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया नियरेस्ट रेल्वे स्टेशन मुंबई सेंट्रल नियरेस्ट एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल त्यानंतर नियर बस स्टेशन काय एम एस सी आर टी सी शिवनेरी त्यानंतर फाईव्ह टॉप फाईव्ह स्पॉट्स टू व्हिजिट आता मुंबईमध्ये पाच अशी ठिकाणं करन, ज्या ठिकाणी आपण भेट देऊ शकतो ती कोणती कोणती आहेत पहिले ठिकाण आहे ते म्हणजे काय गेटवे ऑफ इंडिया त्यानंतर सेकंड वन दॅट इज संजय गांधी नॅशनल पार्क त्यानंतर मग तिसरं आहे एलिफंटा गेवज त्यानंतर फोर्थ आहे गिरगाव चौपाटी तुम्हाला ठाऊक असेल गिरगाव चौपाटी खूप फेमस आहे त्या ठिकाणी त्यानंतर इसेल तर या पाच ठिकाणं आपण भेट देऊ शकतो यापेक्षा जास्त ठिकाणं मुंबईमध्ये आहेत पण आपल्याला मिनिमम फाईव्ह स्पॉट्स या ठिकाणी लिहायचे होते ओके त्यानंतर स्पेशल, फी, स्पेशल फीचर्स ऑफ दिस स्पॉट आता या स्पॉटचे स्पेशल फीचर्स काय आहेत हे लक्षात घ्या तर हिस्टॉरिक आहे ॲनिमलचं नॉलेज भेटेल नेचर आहे फन आहे हॅव फन एंटरटेनमेंट आता यामध्ये काय मजा आहे किंवा काय एंटरटेनमेंट आहे नेचर ब्युटी हिस्टॉरिक इन्फॉर्मेशन फॅमिली टाइम त्यानंतर पुढे लक्षात घ्या पुढे त्या ठिकाणी विचारण्यात आहे माउथ स्पेशल आता त्या ठिकाणची फेमस अशी फूड कोणते कोणते आहेत स्ट्रीट फूड असेल किंवा मग ऑदर फूड असतील तर त्यामध्ये वडापाव मिसळपाव भेळपुरी अकुरी उन टोस्ट तर ही जी काही शेवटची डिश आहे ती पारशी डिश आहे आणि ती मोस्टली मुंबईमध्ये खूप फेमस आहे ओके तर एक आता या हे जे काही फूडचे फूड आयटम्सचे नेम्स होते ते घेतल्यामुळे तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असेल बट ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी दिलेलं आहे एक फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे ओके त्यानंतर नेक्स्ट ऑदर नियर बाय साईट सीइंग स्पॉट्स आता मुंबईजवळचे कोणते कोणते शहर आहेत ठिकाण आहेत ज्या ठिकाणी आपण टुरिस्ट म्हणजे पर्यटन म्हणून जाऊ शकतो त्यामध्ये लोणावळा खंडाळा महाबळेश्वर पाचगणी माथेरान असे वेगवेगळे स्पॉट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मग आता या ठिकाणी हा आपला ट्रॅव्हल लिफलेट होता सो त्या ठिकाणी हॅपी जर्नी येईल कॉन्टॅक्ट कोणाला करायचा एन ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्सला करायचा त्याचा नंबर आहे आणि शेवटी आपल्याला ईमेल आय सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीचे छान असं लिफलेट तुमच्या नेटिव्ह प्लेसचा नेटिव्ह प्लेस म्हणजे काय तर आवडतं ठिकाण तर आवडत्या ठिकाणाचं तुम्हाला एक छोटस लिफलेट किंवा ट्रॅव्हल ब्रोकर या ठिकाणी तुम्हाला तयार करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या तर या ठिकाणी आपला जो काही छोटस वॉर्मिंग अप होता तो संपतो आता यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील काही अडचणी असतील तर कमेंट करा किंवा मग तुम्हाला तर तुम्हाला एक मिनिट तर यामध्ये आता बरेचशे डाऊट तुमचे क्लिअर झालेले असतील काही डाऊट असतीलही तर तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती विचारू शकता तर लक्षात घ्या या पद्धतीने यापूर्वीच्या चॅप्टर्सचे किंवा पोयम्सचे जे काही भाग असतील वॉर्मिंग अप असेल किंवा मग वर्कशॉप असेल मार्जिन क्वेश्चन्स असतील ग्रामरचं सेक्शन असेल अप्रिशिएशन्स असतील पोईमच्या आपल्या चॅनलवरती टेन स्टँडर्ड इंग्लिश या प्लेलिस्ट मध्ये या फोल्डरमध्ये मिळतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चेक करा तुम्हाला ते भेटून जाईल तर सर्व भागाचा व्यवस्थितपणे अभ्यास करा तर भेटूया आपण लवकरच पुढच्या भागामध्ये तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा काळजी घ्या स्वतःची